व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की हे तिकीट मला मिळालं होतं विक्रमला कसं गेलं। 20 तारखेला ज्यावेळेस तिकिटाची घोषणा झाली आणि टीव्हीवरती नाव आल्यानंतर मला सगळ्यांच्या अभिनंदनाचे फोन येत होते, पण माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता आणि तो म्हणजे जर मी तिकीट घेतलं आणि विधानसभेत गेले तर पाचपुते साहेबांची सेवा कोण करत, कारण मी एक स्त्री आहे आणि प्रथम मी पती हा परमेश्वर हा मानून असं मानून मी सर्वप्रथम पाचपुते साहेबांची सेवा करते आणि नंतर देव पूजा करत असते आणि त्याच्यानंतर घरातलं सगळं पाहत असते। तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की गेले 10-12 वर्ष परिक्रमाचा कारभार मी पाहत होते, पण ज्या वेळेस पाचपुते साहेबांना कोरोना झाला, मला कोरोना झाला आणि मी विक्रम आणि प्रतापला दोघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी आता परिक्रमा पाहणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, कोण पाहणार ते तुम्ही ठरवा, पण मी पाहणार नाही। मी आणि पाचपुते साहेब आम्ही दोघं फक्त एकमेकाला आणि मी आता दादांची सेवा करणार आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे पाचपुते साहेबांना 2-3 ऑपरेशन करावं लागले, त्याच्यामुळं मला त्यांची सेवा करायची होती। आणि विरोधक सांगतात की तिकिटासाठी, अरे तिकीट मिळाल्यानंतर मी विक्रमला प्रतापला आणि पाचपुते साहेबांना बोलवलं आणि तिथून मी बाळासाहेब माडिकांना फोन लावला, त्यांना म्हटलं की या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आलंय म्हणून आपल्याला पक्षाचं अभिनंदन करायला जायचंय आणि मी ह्या सगळ्यांना घेऊन मुंबईला गेले आणि तिथे फडणवीस साहेबांना विनंती केली की साहेब मी ह्या पदाला वेळ देऊ शकणार नाही, तुम्ही मला तिकीट दिलंय, पण त्यांनी सांगितलं की 5 वर्ष पाचपुते साहेब आजारी, पाचपुते साहेबांना किंवा विक्रमला तिकीट द्या, ते म्हणले साहेब आजारी होते, म्हटलं आजारी होते म्हणून तुम्ही त्यांचं तिकीट कापलंय, मग कापलं तर म्हणजे विक्रम कारभार पाहिजे, मग विक्रम पाहणार तर विक्रमला किंवा पाचपुते साहेबांना तिकीट द्या। त्यांनी सांगितलं की मी तुमच्या विचाराची म्हणजे तुमच्या विचाराचा विचार करण आणि त्याच्यानंतर मी परत फडणवीस साहेबांकडे 3 तारखेला गेले आणि मग त्यांनी विक्रमचं नाव शेवटच्या क्षणी डिक्लेअर केलं। मी खर तर त्यांना तिथं मी रडले, मी आज भाऊबीज म्हणून सांगितलं आणि एक बहिणीला ही भेट द्या की प्रत्येक जण तिकिटासाठी घुमरे झिजवत होते, मला हे तिकीट आलेलं सुद्धा मी नाकारलं, का नाकारलं तर मला प्रथम माझ्या नवऱ्याची सेवा करायची, पती हा परमेश्वर आहे, कारण 84 साली माझं लग्न झालं आणि त्यावेळेपासून साहेब आतापर्यंत आमदार होते आणि मी एक आमदाराची बायको म्हणून सतत पाहिलेलं आहे, मंत्रीपद पाहिलेलं आहे आणि मी स्वतः आमदार होऊन वेगळं काय करणार आहे, मला हे तिकीट नको, तुम्ही पाचपुते साहेबांना किंवा विक्रमला द्या असं सांगून मी परत आले आणि शेवटी 3 तारखेला विक्रमच्या नावाचे ह्याचा म्हणजे नाव कळवलं आणि हे सांगतात की भांडणं झाली तिकिटासाठी, अरे आम्ही वारकरी संप्रदायातल्या आहेत, आमच्यावरती संस्कार झालेले आहेत, अगदी आम्ही कुठली गोष्ट बाहेर सांगत नाही आणि हे सांगतात की तिकिटासाठी भांडणं झाली, भांडणं करणं ही आमची संस्कृती नाही, मी माझ्या मुलांवरती तेवढे संस्कार केलेले आहेत आणि पाचपुते साहेबांचे संस्कार आमच्यावरती आहेत, आमचे कार्यकर्ते भांडत नाहीत, आम्ही घरात कधी भांडणार आणि हे लोक विनंती करते आणि थांबते, तुमच्या समोर हात जोडते, जय हिंद।
जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। धन्यवाद 23 तारखे विजया।